पुष्पा मुंजियाल हे नाव सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे कारण त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे यासाठी त्यांनी डेहराडून न्यायालयात मृत्यूपत्रही सादर केले पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील नेहरू कॉलनी दलनवाला येथील रहवासी आहेत राहुल गांधींच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असल्याचं पुष्पा सांगतात देशाच्या स्वतंत्रापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच आपलं सर्वोच्च बलिदान दिल्याचं त्यांनी म्हटलंय त्या म्हणतात गांधी परिवाराने देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान दिलंय न्यायालयात मालमत्तेची माहिती देताना पुष्पा यांनी राहुल गांधीच्या नावाने मृत्यूपत्र सादर केलंय तसंच माझ्यानंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी अशी विनंती देखील त्यांनी न्यायालयाला केली आहे पुष्पा यांच्याकडे पन्नास लाखांची एफ डी आहे आणि दहा तोळे सोनं असल्याचंही सांगण्यात येत आहे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की ध्येराळूनच्या रहिवासी पुष्पा मुंजियाल यांच्यावर राहुल गांधी आणि कुटुंबियाचा खूप प्रभाव आहे अशा परिस्थितीत त्यांनी यमुना कॉलनीत त्यांच्या निवासस्थानी अशा परिस्थितीत त्यांनी यमुना कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचं मृत्युपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंग यांच्याकडे सुपूर्तसुद्धा केले।